संत श्री एकनाथांची वाङ्मय संपदा। महाराष्ट्र म्हणजे संतांची पुण्यभूमी। या भूमीत जेवढे संत होऊन गेले तेवढे भारतातील कोणत्याच भागात झाले नाही। या संतांनी आपल्या अत्यंत पवित्र अशा चारित्र्याने ही भूमी पावन केली आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने इथे भागवत धर्माचा भक्कम पाया रचला। त्यावर संत एकनाथांनी आपल्या अमोघ अशा वाणीतून रसवलेल्या अमृततुल्य वाङ्मयाची निर्मिती करून एक सुंदरसे मंदिर उभे केले। नाथांचा जन्म संत भानुदासांच्या दिव्य मोक्षात झाला। या संदर्भात नाथ म्हणतात, मी जन्मलो धन्य वंशी म्हणून हरिभक्ती अम्मासी, संत सोयीरे निज सुखासी मोक्ष कृष्णास मिरवला। नाथांसारखे थोर संत जन्मास आल्याने जन्म देणारे माता पिता धन्य होतात। ज्या वंशात ते जन्म घेतात तो वंश धन्य होतो। ज्या भूमीत त्यांचा जन्म होतो ती भूमी धन्य होते। नाथांचे बालपण गोदावरीच्या कुशीत पैठण क्षेत्री गेले। त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी देवगडास जनार्दन स्वामींच्या गृही जाऊन विद्याभ्यास प्रारंभ केला। सद्गुरूंच्या चरणी अत्यंत निष्ठा असलेले नाथ म्हणतात, सद्गुरु रायाने केली मज कृपा, ब्रह्मानंद मज केला सोपा, काय सांगू मज मज सुख वर्णवेना, तेने मी तूपणा मावळला एकमेव। सद्गुरूंच्या कृपे हरवे जीव शिव, ब्रह्म अद्वितीय। विद्याध्ययन पूर्ण केल्यानंतर नाथांनी माता पित्यांच्या आदेशानुसार गृहस्थाश्रमात पदार्पण केले। अत्यंत सोज्वळ सुशील पत्नी व दोन अपत्यासमवेत नाथांचा प्रपंच एक आदर्श होता। त्यांच्या घरी येणारा प्रत्येक अतिथी अगदी तृप्त होऊन बाहेर येत असे। केवळ क्षुधा कृषी तृप्तीच नाही तर बौद्धिक आध्यात्मिक आणि लौकिक अर्थांसुद्धा तृप्त होऊन तो परतत असे। नाथांच्या घरातील कण ना कण सुखी ईश्वर भक्त आणि राम नामाने प्रेरित होता। न लगे जावे वनांतरा, तुखे येथो घरा नारायण, या सुभाषिताचे प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे नाथांच्या घरी विठ्ठलाने श्रीखंडाच्या रूपात 12 वर्षे केलेली नाथांची सेवा होय। नाथ धीर गंभीर विरोधात्त प्रकृतीचे होते। आकाशाप्रमाणे विशाल आणि सर्वव्यापी असे त्यांचे मन होते। हा ब्राह्मण हा शूद्र हा भेदभाव त्यांच्या मनात कधी उत्पन्नच झाला नाही। प्रत्येक प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये माझा विठ्ठल नामतो आहे असा त्यांचा विशाल दृष्टिकोन होता। एकदा इतरांच्या श्राद्धाच्या दिवशी त्यांनी ब्राह्मणांच्या जेवणाच्या अगोदर आमच्याजांना जेवण घातले, त्यामुळे चिडून जाऊन ब्राह्मण न जेवताच घरी परतले। त्यावेळी नाथांच्या पितरांनी प्रत्यक्ष येऊन जेवण केले व नाथांना कृतार्थ केले। एका उन्हाळ्याच्या दिवशी दुपारचे 12 वाजता नाथ गोदावरीचे स्नान करून येत होते। त्यांना उन्हामध्ये रडणारे एक महाराजचे मूल दिसले। ते रस्ता चुकून आपल्या आईपासून दूर झाले होते। नाथांनी मोठ्या प्रेमाने त्या मुलाला उचलून घेतले व महारवाड्यात जाऊन ते मूल त्याच्या आईच्या स्वाधीन केले व आईस म्हणाले, बाई मूल हा देवाचा प्रसाद असतो, त्याची अशी हायगाय करू नये। एकदा नाथ काशीयात्रा करून गंगेचे पवित्र जल सावडीमध्ये घेऊन रामेश्वरला अर्पण करण्यासाठी जात होते। मार्गात त्यांना कहाणीने व्याकुल झालेले एक गाढव मरणोन्मुख अवस्थेत पडलेले दिसले। नाथांचे हृदयाचे दृश्य पाहून प्रेरित झाले। एवढ्या लांबून वाहून आणलेले ते गंगोदक त्यांनी त्या तळमळणाऱ्या गाढवाच्या मुखात घातले। ते गंगोदक येऊन तृप्त होऊन ते गाढव उड्या मारीतच पळून गेले। नाथांना त्या गर्भवाच्या स्वरूपात रामेश्वराच्या शिवशंकराने प्रत्यक्ष दर्शन दिले होते। त्यांनी यात्रा तिथेच थांबविली आणि ते घरी पडले। नाथांच्या भूतदयेला मर्यादा नव्हत्या। त्यांच्या सहनशीलतेचा विचार केला असता ती अथांग सागरासारखी वाटते। एकदा नाथ गोदावरीचे स्नान करून येत होते। देवडीवरच्या एका यवनाने पान खाऊन त्यांच्या अंगावर तूर टाकले। नाथ पुन्हा गोदावरी स्नान करून आले व
पुन्हा त्यांच्या यवनाने त्यांच्यावर सूट टाकली. असं एक ना दोन 108 वेळा घडले आणि प्रत्येक वेळी ते गोदावरीमध्ये स्नान करून येत. एवढे झाले तरी त्यांच्या मुखावर क्रोधाची एक अस्पष्टशी रेषा सुद्धा उमटली नाही. उलट त्यांनी त्या यवनाचेच आधार मानले, ज्याच्यामुळे त्यांना पवित्र गोदामातेच्या स्नानाचा 108 वेळा लाभ झाला होता आणि तोही एकाच दिवसात. नाथ व्यस्ताश्रमात राहून आपल्या उत्तम जीवनशैलीने त्यांनी असणाऱ्या विश्वास दाखवून दिले की परमार्थ साधण्यासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही. प्रपंचात राहूनच परमार्थ उत्कटपणे करता येतो. नाथांचे जीवन कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबासारखे होते. त्यांच्या निर्मल चारित्र्याचा साऱ्या विश्वाबद्दल जाणणाऱ्या त्यांच्या कळकळीचा वात्सल्याचा अनुभव आपणास त्यांच्या वाङ्मयात जागोजागी येतो. नाथांनी अफाट वाङ्मय रचना केली. त्यात प्रामुख्याने एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, तसेच त्यांनी रचलेली अनेक भारुडे, जोहार, गवळणी, अभंग आणि संतचरित्रे यांचा समावेश आहे. नाथांच्या भाषाशैलीत त्यांच्या अविकल सर्वांगपूर्ण व्यक्तिमत्वाचा आविष्कार झालेला दिसून येतो. नाथांची भाषा संतपणे वाहणाऱ्या सरितेसारखी वाटते. त्यातील सहजता, सरलता, सुगमता, निर्मलता, वत्सलता या गुणांनी भाविकांची हृदय त्यांच्या वाङ्मयाकडे सहज आकर्षित होतात. उपनिषदे, भगवद्गीता, व्यासरचित भागवत यासारख्या सुंदर परंतु संस्कृत भाषेतील ग्रंथातील ज्ञानामृत सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून द्यायचे या महान ध्येयाने प्रेरित होऊन नाथांनी आपली सारी वाङ्मय निर्मिती प्राकृत भाषेतच केली. आता आपण त्यांच्या प्रत्येक वाङ्मयाचे विश्लेषण करून पाहूया. पहिला चतुश्लोकी भागवत. नाथांचा पहिला ग्रंथ म्हणजे चतुश्लोकी भागवत. चतुश्लोकी भागवतावरील टीका ग्रंथ होत. या ग्रंथाच्या निर्मिती संबंधीची कथा फारच मनोरंजक आहे. एकदा सद्गुरू जनार्दन स्वामी आणि शिष्य एकनाथ महाराज देवगिरीहून तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. अगोदर नाशिक, त्र्यंबकेश्वर ही क्षेत्रे पाहण्याच्या उद्देशाने प्रवास करीत असताना वाटेत चांदवड गावी त्यांनी चंद्रभट्ट या नावाच्या ब्राह्मणाच्या घरी मुक्काम केला. चंद्रभट्ट आपले घरी रात्री नित्य नियमाने चतुश्लोकी भागवतावर शुश्राव्य पुराण सांगत असे. येथील वास्तव्यात या पुराण श्रवणाची संधी या दोन्ही गुरु शिष्यांना अनाचित लाभली. ते पुराण ऐकून जनार्दन स्वामींना अत्यंत आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात ते नाथांना म्हणाले, तेने संवादे गर्जोन श्रीमुखे स्वये जनार्दन बोधीला अति सुखावून हे वर्णी गुह्य ज्ञान देशभाषा. ही आज्ञा सावंद्य मानून नाथांनी त्याच वेळी टीका ग्रंथ रचनेचा संकल्प केला. नाशिक क्षेत्री पोचल्यावर जवळच असलेल्या पंचवटी क्षेत्रात ग्रंथ रचनेचा ओनामा केला. गुरुकृपेने प्रबंध रचनेची स्फूर्ती आणि प्रतिभा प्राप्त होऊन तेथील वास्तव्यात त्याने तो पूर्ण करून गुरुचरणी अर्पण केला. श्री व्यासप्रणीत भागवतातील द्वितीय स्कंधातील 9व्या अध्यायातील 32 ते 35 या 4 निवडक श्लोकांना चतुश्लोकी भागवत असे म्हणतात. या 4 श्लोकांवर टीका करून नाथ थांबले नाही, तर त्यांनी द्वितीय स्कंधातील 9व्या अध्यायातील संपूर्ण 45 श्लोकांवर एकूण 1036 ओव्यांची रचना केली. नाथांच्या या भाष्यात त्यांच्या रासाची व उघवत्या वाणीचा अनुभव प्रकर्षाने येतो. 35व्या श्लोकाच्या टीकेमध्ये नाथ श्रुती म्हणतात, ऐसे गुह्य ज्ञान पुरुषोत्तमे निष्काम काम कल्पद्रुमे स्वमुखे सांगितलेली आत्मारामे कृपा संभ्रमे स्वयंभूषी. या श्लोकातील गुह्य ज्ञान या पदावर विश्लेषण करून नाथांनी चतुश्लोकीचा अर्थसंवाद केला. नाथांची दुसरी महत्वाची रचना म्हणजे एकनाथी भागवत. भगवान व्यासांनी रचलेल्या भागवतातील पौराणिक भाग वगळून केवळ अध्यात्मपद अशा एकादश स्कंधाच्या आधाराने नाथांनी भागवताची रचना करून संस्कृत भाषेचे ज्ञान नसणाऱ्या असंख्य भाविकांना
वेदांताचे रहस्य उलगडून दाखवले. नाथांचा हा भागवत ग्रंथ त्यांच्या आध्यात्मिक वाङ्मयातील शिरोमणी आहे असे म्हटल्यास अतिशय उत्तम होणार नाही. भागवताचा मुख्य विषय अध्यात्मनिरूपण असला तरी परमेश्वराची भक्ती हा मुख्य सिद्धांत आहे हे खरे. हा ग्रंथ सर्वसामान्य जनास ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची शिकवण देण्याकरताच निर्माण केला होता. नाथ म्हणतात, शब्दापुढे ज्ञान भावे, ओवी पुढे अर्थ पावे, जे जे जीवी विवंचिते ते ते अवघे ग्रंथार्थ होय. ग्रंथाला सुरुवात करताना नाथ म्हणतात, पाऊनी चतुश्लोकीचे ज्ञान, ब्रह्मा झाला ज्ञान संपन्न, करिता सृष्टीचे सृजन, तिळभरी अभिमान बाधेना, त्या ज्ञानाची रसाळ कथा मराठे या सांगेना आता. भक्तीच्या तुलनेत वेदांताचा अभ्यास कसा कठीण असतो याचे विश्लेषण करताना नाथ म्हणतात, वेदांताचा अभ्यास म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासारखं. मोठ नाथा बैल जोडी, अखंड झोडता आसोडी, येता जाता आडा ओढी, अशी खटपट करून सुद्धा लाभ मात्र अल्प मात्र बसतो. परंतु भक्तीचे तसे नाही. नाथ म्हणतात, सरितेचा पाठ एक वेळ केल्या पाठ, अहर्निशी घडघडात चालती लोट जीवनात. नाथांना अभिप्रेत असलेले भक्तीचे स्वरूप म्हणजे सत्संगती, सच्छाष्ट श्रवण, सद्गुरु प्राप्ती, कीर्तन, नामस्मरण, यमनियमादिकांचे विचार इत्यादी. भक्तिमार्गाचे श्रेष्ठत्व वर्णन करताना नाथ म्हणतात, संत म्हणजे सचेतन परमेश्वर, प्रत्यक्ष पुरुषोत्तम, परब्रह्माचे गुण कसा असावा याचे विवेचन करताना नाथ म्हणतात, शब्दज्ञाने पारांगत जो ब्रह्मानंदी सदा डुलत, शिष्य प्रबोधनी समर्थ असा तो असला पाहिजे. अशा शिष्यासंबंधी बोलताना नाथ म्हणतात, तो निर्भय, अर्थ जिज्ञासू, द्रव्याविषयी उदासीन आणि समदृष्टीचा असावा. त्याने ज्ञानाभिमान धरू नये. परमार्थाच्या सर्वांगीण ज्ञानाची उत्सुकता त्याच्यामध्ये असावी. नामाचा महिमा नाथांनी प्रत्येक ग्रंथात वर्णन केला आहे. ते म्हणतात, नामापाशी भुक्ती मुक्ती, नामापाशी यशकीर्ती, नामापाशी विजय प्राप्ती, कर्मनिर्मुक्ती हरिनामे. कीर्तनाचे महात्म्य वर्णन करताना नाथांची प्रतिभा उच्च कोटीला पोचते. ते म्हणतात, कीर्तनाने वैकुंठ पीठ हर्षाने डोलू लागते व महादेव तांडव नृत्याला प्रवृत्त होतात. नाशिली जगाची सर्व दुःखे, अवघे विश्वची हरिते, भरिले महासुख उत्तंबळत, रुक्मिणी उत्तंबळत. त्यानंतर नाथांच्या रुक्मिणी साईवर या अर्चनेबद्दल आपण पाहूया. नाथांचा तिसरा व अत्यंत लोकप्रिय असलेला ग्रंथ म्हणजे रुक्मिणी साईवर. या काव्यात नाथांच्या भाषाशैलीच्या अनेक छटा दिसून येतात. त्यांच्या अंगी बसत असलेल्या कथालेखकाचे चातुर्य यात प्रकर्षाने जाणवते. श्रीकृष्णाच्या द्वारकेचे वर्णन करताना नाथांचे हृदय आनंदाने उचंबळून येते. ते म्हणतात, द्वारका बाह्य प्रदेशी, आराम रमवी जीवा शिवासी, वसंत निनवी सदा सुमनेसी, ताप कोणा असेला, प्रेमे विकसली कमळ शुद्ध, गुंजारवती कृष्ण शतपद, ऐकोनी गंधर्व दाहले शब्द, सामवेद मौनावले. कृष्णाचे वर्णन करताना तर नाथांची वाणी जणू अमृताचा वर्षावत करते. ते म्हणतात, अति सुरंग चरण तळे, उपमे कठीण रपोत्पले, बाल सूर्याचेही उजाळे, तैसी कवळे काचीची तासांची, तिळून इंद्रनिळस किरी, मोतली कृष्ण तनु सावळी, पाडले सुकुमार कोवळी, धोटी मिळी भागी, जे जे अत्यंत सुंदर दिसे ते ते कृष्णाचे लेशे, दोडिया स्थाने लागले दिसे,
झाली मोर पिसे हरी हरिदामी कृष्ण पहावया लोभा नैनी नैनासी निघती जिवा श्रवण श्रवणासी वल्लभा अभिनव शोभा कृष्णाची। रुक्मिणीच्या कृष्णाविषयीच्या भावना व्यक्त करताना नाथांची वाणी तर अत्यंत मृदू आणि मधुर होते, त्यातून अत्यंत कोमल हृदयस्पर्शी शब्द बाहेर पडतात। नाथ म्हणतात, मने वाचा काया निर्धा निधारिशी तुझी जाया, मी झालेसी यदुराया विधी विवाह तुवा तुवा जे मी सर मी तव तुझेची अर्धांग केवी शिवेल शिशुपाल माझे अंग, तू चिरावरी असता त्रिरंग मी वीरभाग यदुवरा। रुक्मिणी चौवत हे आख्यानात्मक काव्य असले तरी त्यात आध्यात्मिक बैठकीचे जीवशिवाच्या भीतीचे व ऐक्याचे निरूपण साक्षेपाने केले आहे। भक्तिभाव आणि नववधूच्या अंतःकरणातील प्रेमाची आंदोलने नाथाने अत्यंत कोमलतेने चित्रित केली आहे। अनंत गुणांनी ओसंडून वाहणारा नाथांचा रुक्मिणी स्वयंवर हा लहानसाच काव्यग्रंथ महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहे। त्यानंतर आपण भावार्थ रामायणाबद्दल पाहूया। नाथांच्या ग्रंथनिर्मितीचा चतुश्लोकी भागवतापासून सुरुवात झाली आणि तिची सांगता भावार्थ रामायणाच्या युद्धकांडाने झाली। भावार्थ रामायणाच्या निर्मितीत त्या काळची राजकीय व सामाजिक परिस्थिती कारणीभूत झाली होती। नाथांच्या काळात मुसलमानी सत्तेने विजयनगरच्या साम्राज्याचा पराभव केल्याने हिंदू जनतेला कोणी वाली उरला नव्हता। मुसलमानी राजांनी हिंदू प्रजेचा तोनात छळ मानला होता। ही परिस्थितीत नाथांना भावार्थ रामायणाच्या निर्मितीस कारणदायक ठरली होती। याच काळात उत्तर हिंदुस्थानात संत कवी तुलसीदास यांनी रामचरित मानस या दिव्य ग्रंथाची रचना केली होती। भावार्थ रामायणाच्या निर्मितीच्या अनुषंगाने नाथ म्हणतात, जागृती माझे वर्तता पुढे प्रकाशे रामकथा, दुश्चितपणे ठेवो जाता रामतत्वता रामायण दावी, करू जाता सुकट गोष्टी त्या माझी रामकथा उठी, रामे पुरविली पाठी खेळली दृष्टी रामायण, मी निजलो असता जाण राम थापटी आपण, म्हणे उठी उठी करी रामायण तेथे मी कोण करावया। अशा प्रकारे नाथांची कृती संपूर्ण राममय होऊन गेली होती। रामाच्या आग्रहामुळेच रामायणाची रचना झाली असे सांगताना नाथ म्हणतात, सांडवन राम कथा लेखन मजकरिता गमन गमन गमनागमन मार्गी श्रीराम रामायण स्वय संपूर्ण प्रकाश, करू जाता भोजन द्रासा द्रासो द्रासी स्मरे रघुनंदन, मागे घालून जेवण राम रामायण स्वय बदवी, निजलो असता स्वप्नी पूर्ण विराम दाखवी रामायण, आपले गुह्य निरूपण सांगे आपण बोलवी। अशा प्रकारे जागृती स्वप्न सुषुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये नाथांना रामायण दिसू लागले होते आणि कथेचे लेखन केल्याशिवाय त्यांना राहतच नव्हते। रामायणातील कथाभाग जरी मुख्यतः ऐतिहासिक स्वरूपाचा असला तरी नाथांनी अनेक ठिकाणी त्याला अध्यात्माचे स्वरूप दिले आहे। हे करीत असताना मूळ कथेचा गोडवा मात्र कायम ठेवला आहे। सीता व श्री रामचंद्र यांचा विवाह म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचे मिलन असा भाव त्यांनी प्रकट केला आहे। अजर राजाचा पुत्र दशरथ यात अज म्हणजे परब्रह्म व दशरथ म्हणजे दशेंद्रिय असा संबंध जोडून दाखविला आहे। दशरथाच्या तीन राण्यांपैकी कौशल्येला सद्विद्या, सुमित्रेला शुद्ध बुद्धी व कैकेयीला अविद्या असे संबोधून नाथ मंथरेला कुविद्या असे म्हणतात। भावार्थ रामायणाचे परिशीलन करताना आपणास जागोजागी नाममहात्म्य भक्तिमहात्म्य सर्वाभूती एकात्मता इत्यादी तत्वांचे विवेचन प्रकर्षाने आढळते। नाथांनी त्या रामायणात सगुण भक्तीला धक्का न लावता अद्वैताचा बोध केला आहे। रामायणाचे अध्ययन करताना
वर्णनातील त्याच्या वर्णातील रसाळपणा जाणवतो. प्रासादिक वाणी, भक्तिप्रेम, भाषेतील सौष्ठव, माधुर्य आणि ओजस्विता एकूण नाथांच्या प्रत्येक वाङ्मयात वाङ्मयीन कृती जागोजागी दिसून येतात. नाथांच्या या प्रमुख ग्रंथांशिवाय त्यांनी अनेक भारुडे, गवळिणी, जोहार, अभंग, स्फुट काव्ये यांची रचना केली. ही काव्यरचना बहुजन समाजाच्या उद्धारासाठी केली होती. वेदांताकरता जीवनविषय त्यांनी भारुडातून दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन अत्यंत सोपा करून सांगितला होता. ग्रंथरचना, प्रवचने, कीर्तने, उपदेश, भारूड अशी विविध मार्गाने नाथांनी या काळी अवनत झालेल्या समाजाला नवचैतन्य निर्माण करण्यासाठी निर्माण केली होती. अशा या महान संताच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हरिओम तत्सत्. हरिओम तत्सत्.